कलियुगामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक साधा सोपा सरळ मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे नामस्मरण करणं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याप्रकारे नामस्मरण करत करत आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो, ईश्वर आपल्यापर्यंत पोहोचतो, आपल्यामधलं आणि ईश्वरामधलं अंतर निघून जातं. पण हेच नामस्मरण करताना ते वेगवेगळ्या प्रकारच्या माळेने केलं जातं. बऱ्याचदा गोंधळ असतो की कोणत्या प्रकारची माळ वापरावी. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारच्या माळेचा वापर केला असता कशा प्रकारचा लाभ होतो आणि त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेप्रमाणे कोणत्या जपमाळेची निवड करायला हवी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, सुरुवात करूया रुद्राक्षाच्या जपमाळेपासून. ही सगळेजण सर्रासपणे वापरतात. नामस्मरण करताना ज्या विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात त्यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर अधिक दिसून येतो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात, एकमुखी, पंचमुखी, बरेच. मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षाची माळ वापरली तरी चालते. गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव शिवशंकर, कुमार कार्तिकेय आणि पार्वती माता यांचं नामस्मरण करताना किंवा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणं लाभदायक ठरतं. याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने सुद्धा हृदयरोग, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. तसंच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची एक मोठी ताकद सुद्धा असते. आणि म्हणूनच तुम्हाला एक अनामिक भीती वाटत असेल किंवा तुमचं मन बेचैन राहत असेल तर तुम्ही नामस्मरण करताना रुद्राक्षाची माळ वापरू शकता. आता दुसरी एक माळ असते तुळशीची माळ. नामस्मरण जेवढं जास्त करता येईल तेवढं चांगलं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आंधळ्याने पाणी भरावं तसं नामस्मरण करावं. भांडं भरलं किती आणि रिकामं किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो. तसंच सतत नाम घेत राहावं. श्रीहरी विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री सूर्यनारायण यांचं नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी. वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्यसाधारण महत्व आहे. वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ दिसते. तुळशीची माळ घातल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं. त्यानंतर माळेचा एक प्रकार आहे स्फटिकाची जपमाळ. नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्व असतं. दुर्गा देवीच्या सर्व रूपांचं नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची जपमाळ वापरावी. देवीच्या नऊही स्वरूपांचं जप करताना ही माळ लाभदायक ठरते. याशिवाय लक्ष्मी देवी, माता सरस्वती यांचं नामस्मरण करण्यासाठी सुद्धा स्फटिकांच्या माळेचा वापर केला जातो. स्फटिकाची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही स्फटिकाच्या माळेवर माता लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर रक्तसंबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा स्फटिकांची माळ गळ्यात घालण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर शुभ्रचंदनाची जपमाळ. नामस्मरण कुठेही करता येतं, स्थळ काळाचं त्याला बंधन नाही. नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नामस्मरण करताना आपलं मन पवित्र हवं, मन प्रसन्न हवं. नामस्मरणाला किंवा नामजपाला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी तुम्ही शुभ्रचंदनाची माळ वापरू शकता. देवतांच्या पूजनाच्या वेळी चंदन वापरतोच की. वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास शुभ्रचंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध होतं, ताजं तवानं होतं, मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यानंतर रक्तचंदनाची माळ. दुर्गा देवीचं नामजप करण्यासाठी सुद्धा रक्तचंदनाच्या माळेचा वापर होतो आणि ती लाभदायक सुद्धा ठरते. त्याचबरोबर रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही होतो. तर मंडळी थोडक्यात काय, कुठल्याही माळेने करा पण नामस्मरण नक्की करा. नामस्मरण केल्याने आपल्यामधील आणि ईश्वरामधील अंतर कमी होतं, पण हे नुसतं ऐकून उपयोग नाही तर त्याचा अनुभव घेऊन पाहायला हवा. मग तुम्ही जप करता का? कोणत्या माळेवर करता? तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे? कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.